आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू। आणि डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी 150 ग्रॅम डिंक घेतलेलं आहे। हे डिंक क्रिस्टलसारखं दिसतं, काचेसारखे तुकडे दिसतात त्याचे, ते मी आता फुलवून घेणार आहे। खारीक कुटून घेतलेली आहे। बाकी सर्व सामान हे मी 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत। 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम खारीक पावडर, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम सफेद तीळ, सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा 100 ग्रॅम घेतलेलं आहे। मी थोडा रवा घेतलेला आहे। ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये खसखस वापरते, पण आज खसखसच्या जागी रवा वापरणार आहे। आणि हा रवा मी ह्याच्यापेक्षा अर्धा वापरणार आहे। पिठी साखर घेतलेली आहे। सर्व सारण झाल्यानंतर मिक्स करण्यासाठी शेवटी पिठी साखरचा वापर करणार आहे। वेलची पावडर घेतलेली आहे। साजूक तूप घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण डिंक आहे ते फुलवून घ्यायचे, व्यवस्थित फुलवून घ्यायचे। तेलामध्ये फुलवलं तरी चालतं, ते तुपामध्ये फुलवलं तरी चालतं। व्यवस्थित फुलवून झालं की ते थंड करून घ्यायचं आणि व्यवस्थित चुरून घ्यायचे। असे अख्खेच नाही घ्यायचे, ज्याला अख्खे घ्यायचे त्यांनी अख्खे घेऊ शकतात। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बदाम आणि काजू सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। आपलं डिंक चांगलं फुललेलं आहे, कुठेही कच्चं राहता कामा नये, याची काळजी घ्यायची। खरं तर ते थोडे थोडेच टाकायचे, पण माझ्याकडे पॅन मोठा आहे म्हणून मी जास्त टाकले। सर्व फुलवून घ्यायचे। डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक, हे कंबरदुखी सांधेदुखीवरती उपयुक्त आहेत। थंडीच्या दिवसात ते आवर्जून खावेत। हे फुलवून झालेले आपण आता काढून घेऊया। जर खराब असेल किंवा त्याच्यामध्ये जर काय असे डिंक व्यवस्थित नसेल तर ते फुलत नाही, पण आपला डिंक व्यवस्थित फुललेला आहे। आपण ते आता काढून घेऊया एका डिशमध्ये। आपलं डिंक सर्व काढून झालेलं आहे, ते आपण थंड करायला ठेवूया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बदाम भाजून घेऊया व्यवस्थित मंदस्तोवर। जास्त काळे करायचे नाही आहे, ते वरच्यावर परतून घ्यायचे आहेत। बदाम चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्याच्यामुळे ते वरच्यावर हे करायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। त्यात आपण काजूसुद्धा परतून घेऊया। काजू परतून झाले, काजू बदाम की आपण हे सुद्धा थंड करून थोडेसे मिक्सरमध्ये भरडून घ्यायचे। जास्त पावडर नाही करायची त्याची, किंवा कुठून घेतले तरी चालतील। काजू आणि बदाम पण आपण काढून घेऊया। आता आपण सफेद तीळ सुकेच भाजून घ्यायचे। थोडेसे गरम करून घ्यायचे, ते मिक्सरला बारीक केले तरी चालतील किंवा अख्खे टाकले तरी चालतील।
चांगले कुरकुरीत करून घेतले की छान असतात ते। सर्वच वस्तू आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत। काय होतं की ना, मेथीचे लाडू हे लहान मुलं खात नाहीत, कडू असतात म्हणून त्यांच्यासाठी डिंकाचे लाडू हे उत्तम। त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, हेल्थच्या दृष्टीने सर्व वस्तू मिळतात। चांगले गरम झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। त्यातच आपण सुकं खोबरं सुद्धा परतून घ्यायचे। आपल्याला जास्त काळं नाही करायचे, थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचे आणि हे खोबरंसुद्धा असंच वापरायचे। हे मिक्सरला नाही लावायचे, किसलेलंच वापरायचे। ज्याला हवं त्यांनी रेडीमेड पावडर मिळते, ती वापरली तरी चालते। लवकर लवकर मिक्स करून घ्यायचे, नाहीतर मग ते खाली लागून काळा होईल। पटापट परतून घ्यायचे, फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला खोबरं। आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता हे खोबरं आपण जरा थंड करून घेऊया। आता काजू आणि बदाम हे थोडेसे भरून घ्यायचे, थोडे जाडसर वाटून घ्यायचे, पूर्ण नाही पावडर करायची। अशा प्रकारे आपण थोडे जाडसर भरडून घेतलेले आहेत। जसं आपण सुकं खोबरं आणि सफेद तीळ भाजून घेतले, तसं आपण रवा सुद्धा भाजून घेऊया। थोडासा परतून घ्यायचं, सुकाच भाजलेला रवा हा चांगला फुलतो आणि फुलल्यानंतर तो कुठे कच्चा राहत नाही, त्याच्यामुळे तो नुसता असा थोडासा फुलवून घ्यायचे। खरं तर त्याच्याबदली मी खसखस वापरते, आज रवा वापरून बघते। चांगला फुललेला आहे, आता मी तो काढून घेते, कारण ब्राऊन होत आलाय तो, काढून घेते। त्याच्यामध्ये छोटे छोटे ब्लॅक असे पॉट्स दिसत आहेत। तर ह्याच्यामध्ये मी सुकं खोबरं अगोदर भाजलेलं होतं, ते त्याचे जळलेले थोडेसे तुकडे त्याच्यामध्ये दिसत आहेत छोटे छोटे, बाकी व्यवस्थित आहे। आता आपण पुन्हा पॅन ठेवून सर्व मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे, त्यात तुपामध्ये आपण पुन्हा हा रवा भाजून घ्यायचे। रवा आणि खारीक भाजून घ्यायची।
आपण रवा अगोदरच भाजलेला आहे त्याच्यामुळे त्याला जास्त भाजायची आवश्यकता नाही आहे। तर तुपामध्ये मिक्स करण्यासाठी थोडंसं परतून घ्यायच्यासाठी त्याला भाजायचे आणि त्याच्यामध्ये मी आता खारीकची पावडर जी बनवलेली होती ती पण थोडी परतून घेते। त्यात थोडा साजूक तूप घालते छान परतून झालेले। आता हे आपण थंड करून घेऊया सारण पूर्ण, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये डिंक आणि बाकीचं सर्व सारण त्यात मिक्स करायचे, डिंक चुरून घ्यायचे। आपलं सारण आता चांगलं थंड झालेलं आहे, व्यवस्थित थंड झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सफेद तीळ घेतले होते ते व्यवस्थित भाजून आणि सुकं खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स मिक्सरला लावून घेतलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण डिंक हे डिंक अशा प्रकारे चुरून त्याची पावडर करायची, अशा प्रकारे चुरून घ्यायचे पूर्ण। आपलं डिंक आता आपलं चुरून झालेलं आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत वेलची, हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र मिक्स करून आपण त्याचे लाडू वळवून घ्यायचे। आता हे मी सर्व मिश्रण हाताने मिक्स करणार आहे। जर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला जर दालडा कमी पडला लाडू वळवताना तर मग आपण सेपरेट थोडा दालडा किंवा घी किंवा साजूक तूप जरी वापरलात तरी चालेल। त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आपण आता याचे लाडू वळवून घेऊया, नाही सॉरी ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे। आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत। मी 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे। त्याच्यात जर गोडपणा कमी वाटला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिठी साखर वापरू शकता। सर्व छान मिक्स केलेलं आहे पण याचे आता लाडू वळवून घेऊया। आपण घेतलेला सर्व प्रमाण व्यवस्थित आहे कारण की लाडू व्यवस्थित वळतोय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला घी घ्यायची आवश्यकता नाही। जर लाडू वळत नसतील तर त्याच्यात थोडंसं घी व्यवस्थित वितळवून घ्यायचं।
अशा प्रकारे आपला लाडू तयार करून घ्यायचे। आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊया। डिंकाचे लाडू हे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, शिवाय आपण ह्याच्यामध्ये मेथी वापरत नसल्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। आपण ह्यात हे मेथीचे लाडू वळवून घेऊया सर्व। सॉरी, हे मेथीचे लाडू नसून डिंकाचे लाडू आहे आणि ते आता आपण सर्व चांगले व्यवस्थित बनवून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते। आपले हे लाडू छोट्या डिशमध्ये राहणार नाहीत, भरपूर होतील ते। हे लाडू मी आता सर्व लाडू ह्या डिशमध्ये ह्या भांड्यामध्ये पाडून ठेवते। ह्या भांड्यामध्ये सर्व लाडू बनवून घेते आहे। अशा प्रकारे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। आपले डिंकाचे लाडू तयार आहेत। आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी असे हे डिंकाचे लाडू, आपले खमंग असे डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। हे लाडू महिनाभर टिकतात। बंद डब्यामध्ये किंवा हवाबंद कंटेनर डब्बा ह्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवलेत तर ते चांगले महिनाभर टिकून राहतात।